संचांवरील क्रिया। दोन संचांचा छेद, इंटरसेक्शन ऑफ सेट। इंटरसेक्शनसाठी उलटा यू दाखवतात, म्हणून छेद म्हणजे काय? दोन संचातील सामायिक घटक असतील तर त्याला दोन संचांचा सेट असे म्हणतात। छेद ए हा संच आहे समजा 1, 3, 9, 11, 13 आणि बी आहे 1, 9 आणि 11। 9 आणि 11 दोघांमध्ये काय सामायिक घटक आहेत, एक पण आहे। 1, 9, 11 हे सामायिक घटक आहेत, म्हणून ए छेद बी काय 1, 9, 11 आणि तो काय आला बी सेट। अशा पद्धतीने आपण उदाहरणं घेऊ शकतो, त्याचे गुणधर्म आपण अभ्यासू शकतो। पुढचा घटक आहे विभिन्न संच, जे जॉईंट सेट, याच्यात एकही घटक सामायिक नसतो तर याला विभिन्न संच म्हणतात। बघा, या दोन संचात एकही घटक सारखा नाही, म्हणून हे दोन संच भिन्न आकृतीने विभिन्न वेगवेगळे दाखवले। पुढचा प्रकार आहे सेटचा, दोन संचांचा संयोग। आता ए हा संच आहे, बी हा आहे, तर ह्या संचातील सगळे घटक एकत्र लिहिणे म्हणजे याला संयोग म्हणतात। जो डबल असेल तो एकदाच लिहायचा, अशा पद्धतीने जे संच असतात त्याला संयोग, युनियन साठी यू दाखवतात। तिथं उलटा यू होता तर इथं सुलटा यू आहे, अशा पद्धतीने आपण त्याला युनियन, संयोग संच असं म्हणतो। संचांतील घटकांची संख्या, समजा हा संच आहे तर याचे घटक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, म्हणून नंबर ऑफ ए या अक्षराने दाखवतात। बी या संचात 1, 2, 3, 4, 5, 6 अंक आहेत, म्हणून नंबर ऑफ बी। यासाठी सूत्र आपल्याला तयार करता येईल, फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, हा त्याचा काय फॉर्म्युला आहे। म्हणजे संयोग संच हा ए चे घटक, बी चे घटक आणि त्यातील सामायिक घटक मिळून तयार होतो, अशा पद्धतीने आपल्याला याचा पडताळा पण घेता येईल। याच्यावर आता शाब्दिक उदाहरण किंवा अभ्यास उठचा। जर नंबर ऑफ ए 15, नंबर ऑफ ए युनियन बी 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 7, तर नंबर ऑफ बी काढा। तर आपण जे आतावरती सूत्र बघितलं त्याच्या सहाय्याने आपण काढू शकतो। त्याचं सूत्र होतं नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी। आता याच्यात तुम्हाला उदाहरण दिलं होतं, नंबर ऑफ ए 15 होता, नंबर ऑफ बी काढायचा आहे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 7 दिला होता आणि नंबर ऑफ ए युनियन बी ची किंमत 29 होती, तर आपण नंबर ऑफ बी काढूया। नंबर ऑफ इथे 29, 15मधून 7 गेले, 15 वजा 7 अधिक नंबर ऑफ बी, तर इथं 29, 15तून 7 गेले 8 नंबर ऑफ बी, म्हणून 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ बी, म्हणून आपल्याला नंबर ऑफ बीची किंमत काढता येईल 21। अशा पद्धतीने आपल्याला ह्या 4 घटकांपैकी 3 घटकांच्या किमती दिल्या जातील आणि उदाहरण सोडवता येईल। एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, शाब्दिक उदाहरणे, 60 विद्यार्थी कॉपी घेतात पितात आणि 20 विद्यार्थी चहा आणि कॉपी ही दोन्ही प्रकारची पेये पितात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या काढा। एकही पेय न पिणारे विद्यार्थी, आता आपल्याला काय करणार, मग चहा पिण्यासाठी आपण काय म्हणूया? एकूण विद्यार्थी किती आहेत? 125। फक्त चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत? 80। फक्त कॉपी पिणारे विद्यार्थी आहेत 60। कॉपी व चहा दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी आहेत 20। आणि चहा किंवा कॉफी
पिणारे विद्यार्थी नंबर ऑफ एन एन बी आपल्याला काढायचेत, ते माहीत नाही ते आधी काढू, नंतर काही फक्त पिणारे विद्यार्थी काढायचे, दोघांपैकी काहीही पिऊ द्या, हे काढले की आपल्याला न पिणारे विद्यार्थी त्यातून काढता येतील. एकूण विद्यार्थी आहेत एकशे पंचवीस. फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए एन बी नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉपी पितात, 20 विद्यार्थी दोन्ही पेय पितात. 60 140 वजा 20 किती आहेत, 120 विद्यार्थी हे चहा किंवा कॉपीपैकी काही पीत असतील. मग न पिणारे विद्यार्थी म्हणजे चहा आणि कॉपीपैकी काही न पिणारे विद्यार्थी. आपल्याकडे 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 120 मुलं काही ना काहीतरी पितात, 5 विद्यार्थी आहेत हे काही पीत नाही. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण शब्द उदाहरण सोडवू शकतो. एका परीक्षेला स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, तर एकूण किती विद्यार्थी होते. इंग्रजीत उत्तीर्ण नंबर ऑफ ए 50, गणितात उत्तीर्ण नंबर ऑफ बी 60, दोन्ही विषयात उत्तीर्ण नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी एच बी 40, आणि दोन्ही कोणत्याही विषयात एकही विद्यार्थी नापास नाही, म्हणून एकूण विद्यार्थी डायरेक्ट नंबर ऑफ ए एन बी इक्वल टू प्रश्नचिन्ह काढायचे. फॉर्म्युला आपला आहे नंबर ऑफ ए एन बी, आपण ए बी ऐवजी वेगळं चल पण वापरू शकतो, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथं आपण फॉर्म्युला टाकू शकतो, नंबर ऑफ ए किती होते 50, 60 आणि 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण होते, मग किती झालं 110 वजा 40 म्हणजे 70 विद्यार्थी काय होते त्या स्पर्धा परीक्षेला बसले होते. तर विचारलं होतं काय प्रश्न, तर एकूण किती विद्यार्थी होते, तर एकूण 70 विद्यार्थी होते. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न तिसरा सोडवू शकतो. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले, त्यापैकी 30 विद्यार्थ्यांना गृहभ्रमणाची आवड आहे असे सांगितले, 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले, 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आणि म्हणजेच पर्वतावर चढणे डोंगरावर चढणे असं आकाशदर्शन दोन्ही आवडतं असं सांगितलं, तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही, किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडतं, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडतं. गिरिभ्रमण करणारे विद्यार्थी 130 ते नंबर ऑफ ए मानलं, नंबर ऑफ ए. आकाशदर्शन करणारे किंवा आवड असणारे विद्यार्थी नंबर ऑफ बी यांनी सांगितलं असे 180 विद्यार्थी होते. काही विद्यार्थी असे होते की त्यांना आकाश आणि गिरिभ्रमण दोन्हींची आवड होती असे 110 होते. आवड असलेले विद्यार्थी त्यांना काही ना काही आवड असेल असे आपल्याला काढायचे आहेत. शाळेत एकूण 220 विद्यार्थी होते. नंबर ऑफ ए युनियन बी सूत्र आहे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. 130 विद्यार्थ्यांना गृहभ्रमण
180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आणि 110 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतं. म्हणजे बेरीज केली 310 झाली आणि 110 इथे वजा केले 200 विद्यार्थ्यांना आवड काही ना काही आवड होती. पण आवड नसलेले मग किती विद्यार्थी होते? आवड नसलेले विद्यार्थी 220 एकूण विद्यार्थी आहे. त्यापैकी आपण 200 मुलं काढून टाकली तर 20 विद्यार्थ्यांना कुठलीही आवड नव्हती. त्याने फक्त गिरीभ्रमण करणारे किती विद्यार्थी आहेत? मग 130 विद्यार्थी होते. त्यापैकी 110 दोघं असलेले आहेत मग ते काढून टाकले. 20 विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडत होतं. फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी किती? मग 180 मधून 110 मुलं काढले ज्यांना दोघं आवड आहेत ते वजा केले तर 70 विद्यार्थी काय होते यांना आकाशदर्शन होतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. शेजारील व्हेन आकृतीवरून पुढील संच लिहा. ए संचात कोणते कोणते घटक आहेत? एमध्ये आहे एक्स वाय झेड आणि यम आणि एन हे काय आहेत ए संचातील घटक आहेत. बी संचात कोणते कोणते घटक आहेत? बी संचात बघा पी आहे क्यू आहे आर आहे यम आणि एन हे आहेत बी संचातील घटक. अशा पद्धतीने हे पी क्यू आर एम एन एक्स वाय झेड एम एन म्हणजे ह्या गोल याच्यात जेवढे घटक आहेत ते ए संचाचे आहेत. बी गोलमध्ये जेवढे आहेत ते बी संचातील आहेत. ए युनियन बी आता ए युनियन बी कसा होईल? एचे सगळे घटक एक्स वाय झेड नंतर बीचे सगळे घटक पी क्यू आर आणि कॉमन घटकसुद्धा लिहायचे. हे झाला ए युनियन बी. म्हणजे हे तिसऱ्याचं उत्तर आपण काढू शकतो. यू युनिव्हर्सल म्हणजे काय? युनिव्हर्सल म्हणजेच ए युनियन बी नाही. युनिव्हर्सल म्हणजे याच्यात फक्त बाहेरचे घटक मिळवायचे. म्हणजे एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन एस आणि टी मिळवला की आपल्याला युनिव्हर्सल सेट होईल. म्हणजे या चौकोनात जेवढी आहेत तेवढी यूची घटक आहेत. आता ए डॅश म्हणजे काय? यातले सोडून एमधले सगळे घटक सोडून बाकीचे विश्वसंचातले म्हणजे बघा हा विश्वसंचय आहे तर याच्यातले एक्स वाय झेड यम एन सोडून जेवढे आहेत तेवढे घटक हे ए डॅश आहेत. म्हणजे पी क्यू आर एस आणि टी हा काय झाला ए डॅश. जे याच्यात नाही ते बी डॅशसुद्धा बीमधले सोडून एक्स वाय झेड एस आणि टी हा बी डॅश आला. ए युनियन बी डॅश म्हणजे कसा? सातवा प्रश्न येतो. ए युनियन बी डॅश ए युनियन बी काय होता आपला? हां एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन हे सगळे सोडून एस आणि टी हा काय आला ए युनियन बी डॅश. म्हणजे ए बी सोडून बाकीचे उरलेले. अशा पद्धतीने आपण हा सराव संच 1.4 पूर्ण केला.